नमस्कार, सध्या मी अहमदाबादमध्ये आहे। इथे अनेक मराठी कुटुंब राहतात। इथे भद्रकाली मंदिराजवळ जो भद्रा नावाचा एरिया आहे त्या ठिकाणी तर अनेक मराठी कुटुंब राहतात। अगदी 90-95% इतकी मराठी वस्ती आहे। दोन चार किंवा त्याहीपेक्षा जास्त पिढ्यांपासून ही मराठी कुटुंब इथे राहत आहेत। मराठी माणसाच्या अत्यंत आवडत्या सणांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव। मराठी माणूस कुठेही असला तरी तो गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा करतोच। गणपती बाप्पाचं त्याचं हे वेड इतरांनाही वेड लावून जातं। अहमदाबादमध्ये काहीसं असंच झालेलं आहे। मराठी माणसासोबतच गुजराती लोकही गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात साजरं करतात। गणपतीच्या सुंदर मूर्त्या घडवणारी मूर्तिकार मंडळी मात्र मराठीच आहेत। काही कलाकार खास गणपती उत्सवासाठी महाराष्ट्रातून इथे 2-3 महिन्यांसाठी येतात आणि काही कुटुंब इथे स्थायिक आहेत। चला अहमदाबादमधल्या एका सुप्रसिद्ध मराठी मूर्तिकाराची भेट घेऊया। हे आपण आता 10 वर्ष झाले इथे नवीन गाडा घेतला। अच्छा, त्या 10 वर्षात आम्ही 10 वर्ष येतो। 10 वर्षापासून येत आहे। अच्छा, 2 महिने येतो। 2 महिने? अच्छा, वर्षातून एकदा। लहानपणापासून आम्ही, आमच्या घरातच शाळा आहे पुढे फिरण्यापासून। अच्छा, त्यापासून आम्ही माहिती आहे लहानपण। अच्छा, त्यापासून ही मूर्ती आम्ही करायची। सिंधुदुर्गात आम्ही राहणारे, कोकण गाव एक चिनवण गाव म्हणून, त्या गावामध्ये आम्ही जायवशी। अच्छा, इतर मग वर्षभर इतर गौरी वगैरे किंवा असं काही दुर्गादेवी शारदा त्यांच्या मूर्ती किरकोळ काम दिवाळीला येतात। अच्छा, मुख्य काम गणपतीचं मूर्ती बनवतात, आणखी काहीतरी गाई बनवतात। आणि तुम्ही इथेच येत आहे म्हणजे अहमदाबादलाच येत आहे तुम्ही? काही लोक तुमच्या इथले मग बडोद्याला जातात वगैरे? काही मुंबईला असतात, काही पनवेलला असतात, काही बाहेरगावी पण जातात। अच्छा, आपलं काय नाव? माझ्या अजित पुरुषोत्तम। अजित पुरुषोत्तम नाईक। आणि दुसरी गोष्ट, गणपती बनवण्याचा आमचा उद्देश म्हणजे काय, पारंपरिक पूर्वजाने जे चालू ठेवले। पारंपरिक, तुम्हाला आठवतं साधारण किती पिढ्यांपासून तुमच्याकडे बनवलं? मला वाटतं माझ्या मी लहान असल्यापासूनच माझे मोठे काका करायचे, त्याच्यानंतर त्यांचे मुली, त्याच्यानंतर ही तिसरी पिढी। बरं, सिंधुदुर्गचे। अच्छा, मग इथले परमनंट कोण आहेत मग?
अच्छा ते आणि बाकी मग कलाकार सगळे सिंधुदुर्ग येतात पेंट किती किती पिढ्यांपासून अच्छा पाचवी पिढी आहे का हो का मग आता गणेशोत्सव राहील घरीचा दरवर्षी तुम्ही इथेच येता का मग मूर्त्या वगैरे घ्यायला आता कुठले तुम्ही अहमदाबाद से अच्छा अच्छा मग इथं जे आज ओनर आहेत त्यांचे तुम्ही ते तुमचे काका अच्छा मग तुम्ही किती वर्षांपासून किती पिढ्यांपासून इथे आहात काका आहेत माझे दोन पिढ्यांपासून अच्छा तिसऱ्या पिढी पण इथे काकांचे अच्छा आणि मी काकांचा रिलेटिव्ह आम्ही पण एकाच गावाचे अच्छा पण आम्ही राहतो इथे अच्छा आणि दरवर्षी मूर्त्या करतात साधारणतः इथे आणि तुमच्या व्यतिरिक्त आणखी कलाकार आहेत की मूर्त्या तयार करणारे अहमदाबादमध्ये नाही म्हणजे या शॉप व्यतिरिक्त कुठल्या प्रकारच्या मूर्त्यांना इथे डिमांड आहे जशी यावर्षी दगडूशेठ आहे मैसुरी पेठा अच्छा मैसुरी पेठा मैसुरी ही आहे शिवरेकर चौरंगावरती त्या मूर्त्या सगळ्या मध्यम आकारात दिसतात फार छोट्या नाही आहेत मूर्त्या छोट्या आहेत पण याच्याप्रमाणे आपले सिक्वेन्स वाईज गुठवून ठेवले आहे तिरुपती बालाजी अच्छा तिरुपती बालाजी असं मुकुट मोठा करणार अष्टविनायकातले काही करते का लालबागचा राजा आपण दगडूशेठ हो मग हे आहेत ते ऍक्च्युली कसं आहे आमच्याकडे कस्टमर्स येतात दोन तीन महिने अगोदर आणि ते फोटो देऊन जातात आता इंस्टाग्राम सोशल मीडिया थ्रू जे फोटो आहेत त्याचे प्रिंट देऊन जातात आम्ही SQS त्यांना पाहिजे तसे बनवतो ते याच्याप्रमाणे फोटो प्रमाणे जे कस्टमर घेऊन येतात त्याच्यासाठी दोन तीन महिने अगोदर म्हणजे आता 25 मेच्या एंड पासून चालू करावा लागतो आम्ही कस्टमरना तसं सांगूनच ठेवतो बरोबर कसं असतं जे माती आहे माती आता मातीला सुकायला टाइम लागतो जेवढा आपण त्याला नॅचरली सुकवू तेवढं चांगलं पगडी पुणेरी पगडी दिसते ही बाजीराव पेशवा बाजीराव पेशवा राजा स्वरूपात आहे बाजीराव पेशवा आहे लालबाग राजा ही पूजेची मूर्ती म्हणजे आता सगळीकडे पूजेला पण ठेवतात मंगल मूर्ती म्हणतो शिवरेकर जास्वंदीवरती आहे पण फोटो प्रमाणे एक करून गेलेले एक करून मग त्याच्यानंतर लोकांनी त्याला प्रतिसाद दिला की आम्हाला हे याच्यामध्ये पाहिजे एक आली त्याच्यानंतर लोक हे करत गेले ऑर्डर करत गेले तिकडे ही पण ही अजून तयार होणार आहे त्याच्यामध्ये आता सार्वजनिक आहे लालबागचा राजा सारखी दिसते ना ती मोठी उंच राम अवतार मग या सगळ्या फोटो प्रमाणे याच्यामध्ये असं आहे व्यास दाखवले महर्षी व्यास मंडळाचा सीन आहे कुठला सार्वजनिक सार्वजनिक म्हणजे याच्यामध्ये सीन असा आहे महाभारत लिहिताना दाखवलं महाभारत सांगताय आणि एक गणपती आहे तो ते लिहितायत महाभारत तसं सीन दाखवलंय Thank you.
सिंधुदुर्गचे कलाकार मॅक्झिमम आले आहेत ना इथे? हो, सिंधुदुर्गचे येतात की आणखी कुठले येतात? सिंधुदुर्ग व्यतिरिक्त येतात का आणखी? अच्छा, कुठले कुठले येतात? मुंबईचे येतात, मुंबईचे वगैरे, पेंटचे सुद्धा, पण जास्त करून हे सगळे आमचेच रिलेटिव्ह आहेत. अच्छा, म्हात्रे. अच्छा, तुम्ही कुठले? मी रायगडचे. रायगड? अच्छा, किती महिन्यांचा मुक्काम इकडे? ते 2 महिने. 2 महिने. अच्छा, नाही म्हटलं तरी त्याचंही आहे, पण सध्या कसं बालगणेश ट्रेंडिंगला आहे. तुमचं मग वर्षभर काय नोकरी वगैरे काय व्यवसाय वगैरे करते का? हो का? अच्छा, इथेच करता मग अहमदाबाद. भद्राला मग साधारणतः मराठी लोकांची किती संख्या असेल? आता हल्ली तरी कमी झाले. अच्छा, म्हणजे डेव्हलप झाल्यामुळे. अच्छा, वेगवेगळे गेलेत वेगवेगळ्या ठिकाणी. अच्छा, तर आतापर्यंत तरी 95-95% महाराष्ट्रीय. 95% मराठी भद्रा. आम्ही तिथे पाहिलं, तिथले गुजराती लोक सुद्धा मराठी बोलतात. ते पण म्हणजे 50-60 वर्षापासून अगोदर राहतात पिढ्यांनी, त्याच्यामुळे ते असं म्हणजे त्यांच्या घरातही तुम्ही गेलात तरी तुम्हाला मराठी वातावरण दिसतं. फक्त पांढऱ्या मूर्ती किती सुंदर दिसतात. हो, अखिलेश सध्या काय कुठल्या मूर्त्यांना जास्त डिमांड आहे वगैरे? दगडूशेठची जास्त आणि लालबाग. अच्छा, इथे मराठी लोकच येतात मूर्त्या घ्यायला की इथले गुजराती लोक सुद्धा येतात? मराठी लोकांपेक्षा गुजराती जास्त. गुजराती म्हणजे जास्त वाढलंय प्रमाणात? अच्छा, गुजरात्यांचं प्रमाण जास्त. अच्छा, सार्वजनिकचे किती दिसतात? सार्वजनिक दिसतात 4-5. सगळे सार्वजनिकच आहे. हां, सगळे सार्वजनिकच आहे. घरगुती मागे मागे पाहिले. साधारण किती वर्षांपासून व्यवसाय तुमचा आहे? 84 वर्षापासून आहे. 84. वडील करायचे आधी. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग मी पुढे चाललो. बरोबर. पूर्वी आम्ही तिथे भद्रेत करायचो. हां, म्हणजे तुम्ही सुद्धा भद्रेत राहणार आहे? हो, भद्रेत राहायला. मग तुम्ही तसे किती पिढ्यांपासून अहमदाबाद येत असाल? 4थी पिढी आमची. अच्छा, असं. आणि माझी 3री पिढी, पण माझे आजोबा पण करायचे आणि आजोबांचे पण करायचे. अच्छा, ते नाटककार म्हणून प्रख्यात होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अच्छा, तुम्ही मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले? मूळचे, हां. आताही मग बरेचसे कलाकार सिंधुदुर्गचे आलेले आहेत. तुमचं कनेक्शन अजूनही कुटुंबातले? कुटुंबातले सगळे. कुटुंब. मग यांना तुम्ही 2 महिन्यासाठी इथे बोलवता? 3 महिन्यासाठी. 3 महिन्यासाठी? 4 महिन्यापासून मी चालू करतो. 4 महिने आधीपासून चालू करतो, पण यंदा लेट झालं. अच्छा, आज जरा फ्रॅक्चर झाला होता. अच्छा, त्याच्याकडे खूप लेट पडलं, म्हणून एवढं काम लांबलंय. एवढं पूर्ण होतं आहे त्यांना.
सिंधुदुर्गला मूर्तिकार जास्त आहेत का पेंट सारखे? पेंटला भरपूर बघाल ना, पेंटला तर भरपूर मोठे कारखानदार आहेत, म्हणजे प्रोफेशनली ते त्यांचं जॉब वर्क असतं. आणि तसं आमच्या लोकांचं तसं नसतं, म्हणजे आता ऑर्डर प्रमाणे आम्ही हे करतो, असं हे नाही, म्हणजे घाऊक म्हणतात ना तसे द्यायचे तसं नाही. इंडिव्हिज्युअली प्रत्येक गिराई जिथे येऊन ऑर्डर देऊन जाणार, नोंदवून जाणार. तुम्हाला बघायला मिळाल्या पहिले वगैरे घेतलेल्या सगळं चाललंय. मराठीच लोक घेतात घरगुती की गुजराती लोक आता मोठ्या प्रमाणात आहेत? म्हणजे नाही असं नाही, पण गुजरात्यांचं प्रमाण खूप वाढलंय. अच्छा, घरगुतीसाठी आणि सार्वजनिक साठी सुद्धा? सर्व हो, दोन्ही सार्वजनिक सुद्धा आहेत, मोठे सर्व सार्वजनिक आहेत. ते 4 फुटाचे 5 फुटाचे 10 फुटापर्यंत मातीचं चित्र आहे, ते आहेत मूर्ती तुम्हाला समजा. सार्वजनिक गणेश मंडळच आहे बापूनगरचं, बाल गोपाळ मित्र मंडळ म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांचं म्हणजे मेकॅनिझम सिस्टम वरती म्हणजे कॉन्सेप्ट आहे त्यांचा, मुलांना हा गोरीला पकडतो, गणपती येऊन सोडवतो त्यांना, गणपती याला गद्याने मारतोय, मग तेव्हा ते मुलं सुटतात, ते हात पिळत वगैरे होणार. बडोद्यालाही उत्सव मोठ्या प्रमाणात असेल? हो, बडोद्यालाही खूप पहिल्यापासून म्हणजे आधीपासून मोठ्या प्रमाणात, कारण बडोद्याला महाराष्ट्रीयन वस्ती जास्त होते ना, त्यामुळे तिथे मोठे मोठे गणपती आम्ही सुद्धा बनवतो, म्हणजे 25 फुटापर्यंत आम्ही गणपती बनवतो. आणि आमचं कसं आहे, सरकारी नियमाप्रमाणेच काम करतो. सगळ्यांचं 2 महिने मुक्काम असतो सगळ्या कलाकारांचा? हो, सगळेच. सगळे तुमचे भाव घेतले सगळे लोक? इथेच, म्हणजे जेवण खाण्यापासून कुठल्याच वस्तूला म्हणजे बाहेर जावं लागत नाही. बरोबर.